मागच्या संपाबाबत संभ्रम कायम असल्याचं समोर आलंय. मुंबई हायकोर्टानं फटकारल्यानंतर संप मागे घेण्याची माहिती मागच्या अध्यक्षांनी कोर्टात दिली. तसंच लगेचच कामावर रुजू होणार असल्याचंही सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतही सकारात्मक चर्चा झाली. मात्र आता पुन्हा लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका मागणं घेतली आहे. तसंच कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर आयएमएच्या बैठकीत संप मागे घेण्याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं मागणं सांगितलंय. त्यामुळे नेमकं संप मागे घेतला की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. आज संध्याकाळपर्यंत डॉक्टरांचा संप मिटणार आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. डॉक्टरांच्या या संपासंदर्भात काही तासांपूर्वी मुख्यमंत्री त्याचबरोबर आरोग्यमंत्री दीपक सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, मार्डचे अधिकारी, मुंबई महापालिकेचे आयुक्त, मुंबई पोलीस यांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये डॉक्टरांच्या सगळ्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याचबरोबर डॉक्टरांना हॉस्टेल सोडण्याच्या नोटिसा आणि संभाव्य कारवाई मागे घेण्यात आली आहे. त्यानंतर डॉक्टर संप मागे घेतील अशी घोषणा गिरीश महाजन यांनी केली आहे. आम्ही सांगितलं आहे की 15 दिवसाच्या आत 1100 सुरक्षाकर्मी आहेत, ते आम्ही सर्व त्या ठिकाणी अपॉइंट करणार आहोत. पूर्ण सुरक्षेची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि यानंतर आता मला वाटतं की मार्डने डॉक्टरांनी आता कामावर रुजू व्हायला काही हरकत नाही. त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या कालही आम्ही मंजूर केलेल्या होत्या, मान्य केलेल्या होत्या. आजही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्यांनी त्या ठेवल्या आणि त्याही आम्ही पूर्ण त्या मान्य केलेल्या आहेत. मला वाटतं अतिशय चांगली सकारात्मक चर्चा आज या ठिकाणी झालेली आहे. डॉक्टरांनीसुद्धा आता कामावर हजर व्हायला काही हरकत नाही. सरकार एकीकडे मार्डनं माघार घेतपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवणार अशी आडमुठी भूमिका आयएमएनं घेतली आहे. आयएमएच्या या भूमिकेमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागणार आहे. आम्ही संपावर गेल्यानंतर 2 डॉक्टरचं मारहाण झाली आहे, म्हणजे हे सारखंच चालूच आहे. आणि आमचं इंडियन मेडिकल असोसिएशन मला सगळे स्टेट्स, काल रात्री मला कर्नाटक, पंजाब, वेस्ट बेंगॉल सगळे स्टेट्सचं मला आव्हान आलं आहे. मी माझं नुसतं नॅशनल प्रेसिडेंटशी माझं वेट करतोय. मी जर नॅशनल प्रेसिडेंट आले तर हे स्ट्राईक इंडियन मेडिकल असोसिएशन पूर्ण भारतात घेऊन जाईल. मार्चच्या संपाचे विधानसभेतही पडसाद उमटले. संपामुळे रुग्णांचे हाल झाल्यानं जनक्षोभ पसरला असून जनतेत चीड निर्माण झाल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी मार्चचे कान टोचलेत. मात्र सरकार आणि संघटनांनी जनतेच्या भावना समजून घ्याव्यात असंही आपल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे. सर्व ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत. त्या संदर्भात कारवाई करण्याची आमची तयारी आहे. मी स्वतः देखील चर्चेला लोकांना बोलवलेलं आहे, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे. आणि हा काही एक वन टाइम ऍक्टिव्हिटी अशा प्रकारची नाही, तर सातत्याने याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल. ती सुधारणा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. सर्व प्रकारचं प्रोटेक्शन जे आहे ते देण्याची तयारी आहे. प्रोएक्टिव्हली काम करण्याची तयारी आहे. अशा परिस्थितीमध्ये आज समाजामध्ये अत्यंत चीड निर्माण होते की आम्हाला या रुग्णसेवेपासून वंचित ठेवलं जात आहे. जो सामान्य माणूस आहे, जो गरीब आहे, त्याच्या मनामध्ये एक जनक्षोभ तयार होतोय याची. कन्नड तालुक्यात मुलगी दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली आहे. गेल्या काही दिवसांपासून 10 महिन्यांची मुलगी आजारी होती. मुलीची तब्येत अत्यवस्थ असल्यानं कन्नडहून औरंगाबादला हलवण्याचा तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला. मात्र औरंगाबादला सरकारी दवाखान्यात संप असल्यानं औरंगाबादच्या खासगी रुग्णालयात हलवायला वेळ झाला आणि मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. डॉक्टरांच्या संपाचा आणखी एक बळी गेलाय. सायन हॉस्पिटलमध्ये 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. राजावाडी हॉस्पिटलमध्ये 3 तास आतमध्ये न घेतल्यानं या मुलाचा मृत्यू झाल्याचा पालकांनी आरोप केलाय. सायन हॉस्पिटलमध्ये आणल्यावर त्या मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टर उपलब्ध नसल्यानं अनेक शस्त्रक्रिया रखडल्यात. आजची तारीख ऑपरेशनची मिळाल्यानं अनेक रुग्ण तात्काळ ऑपरेशन होईल या आशेनं हॉस्पिटलमध्ये आले. सुधा देवी सिंग यांचं सायन रुग्णालयात आज सकाळी 8 वाजता किडनीचं ऑपरेशन होतं, पण डॉक्टर नाहीत असं सांगून त्यांना परत पाठवण्यात आलं. किडनीचे गंभीर आजार असूनही शस्त्रक्रिया केल्या जात नाहीत. शिवसेना विधिमंडळ पक्षाची आज झालेली बैठक पुन्हा वादळी ठरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाच्या धरसोड धोरणांमुळे आमदार मंत्र्यांवर संतप्त झालेत. मंत्री उद्धव ठाकरेंना चुकीची माहिती देत असल्याचा ठपकाही आमदारांनी ठेवल्याचं समजतंय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गाजावाजा करून दिल्लीवारी केल्यानंतरही त्याला यश आलं नसल्याचा आरोप आमदारांनी केलाय. मतदारसंघांमध्ये लोकांना सामोरं जाणं कठीण होत आहे. ग्रामीण भागही भागात आपली अब्रू गेली आहे अशी शिवसेना आमदारांची भावना आहे. यानंतर बैठकीत मंत्री नियुक्त झाल्याचं समजतंय.
विधानसभेत अर्थसंकल्पावरच्या चर्चेत बोलण्याची संधी दिली नसल्याबद्दल शिवसेना आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना पुन्हा कर्जमुक्तीचा मुद्दा मांडेल या भीतीनं भाजपनं शिवसेनेला बोलण्याची संधीच मिळू दिली नाही. अशा प्रकारे विना चर्चाच भाजपनं विधानसभेत अर्थसंकल्प मंजूर करून घेतला तर हा प्रकार म्हणजे सरकारनं लोकशाहीचा केलेला खून असल्याची टीका राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांनी केली. आमदार निलंबनाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक गुरुवारी पार पडली. जोपर्यंत 19 आमदारांचं निलंबन मागे घेत नाही तोपर्यंत कामकाजात सहभागी होणार नाही असा ठाम पवित्रा या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यात संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला. आपण काँग्रेस पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा खुलासा आमदार नारायण राणे यांनी केला. यासंबंधीच्या अफवा जाणीवपूर्वक काँग्रेसमधूनच उठवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसमधलेच नेते बदनामी करत असल्याचा आरोप राणेंनी झी 24 तासच्या रोकठोक कार्यक्रमात केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी भूकंप घडवणार असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड वादात सापडलेत. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गायकवाडांकडे बिझनेस क्लासचं तिकीट असूनही इकॉनॉमी क्लासमध्ये हलवल्यामुळे संतापलेल्या रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेनं मारहाण केली. यासंदर्भात आपण एअर इंडियाकडे तक्रार करणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलंय. ते पुण्याहून दिल्लीला एअर इंडियाच्या विमानाने निघाले होते. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी खासदारांना दुय्यम वागणूक दिली असल्याचा दावा त्यांनी केला. आधी बोलावून बिझनेस क्लासमध्ये जागा देण्यास सांगितलं पण एअर इंडियाच्या अधिकाऱ्यानं ऐकलं नसल्यानं संतापलेल्या गायकवाड यांनी मारहाण केली. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह 9 जणांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातल्या लोणंद येथील सोना अलॉईज कंपनीच्या व्यवस्थापकाला खंडणीची मागणी आणि मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. खासदार उदयनराजे यांचे खासगी स्वीय सहाय्यक अशोक सावंत आणि रणजित माने तसंच सुकुमार रासकर धनाजी धायगुडे राजकुमार गायकवाड अविनाश सोनवले महेश वाघुले ज्ञानेश्वर कांबळे योगेश बांदल यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. खंडणी दिली नाही म्हणून गेल्या 18 मार्चला कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना सातारा सर्किट हाऊसवर मारहाण करण्यात आली होती. अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी कर्जमाफीसाठी गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांना भाजप सरकारनं निलंबित केल्यामुळे त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले. इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांचं निलंबन मागे घ्यावं यासाठी इंदापूर तालुक्यातील भिगवण इथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी तब्बल 2 तास रस्ता रोखून धरल्यानं वाहतुकीची कोंडी झाली. वाहनांच्या या महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत होतं. शेतकऱ्यांचा आवाज विधिमंडळात दाबण्याचा प्रयत्न केला तर रस्त्यावरची लढाई तीव्र करू असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अर्थसंकल्पावेळी विधानसभेत मोठ्या प्रमाणावर गदारोळ घातला त्या कारणावरून विरोधी पक्षाच्या 19 आमदारांना निलंबित करण्यात आलं. ही घटना म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांची मुस्कटदाबी असून लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जयस्तंभ चौकात शासनविरोधी घोषणा देत काळे झेंडे दाखवत जाहीर निषेध करण्यात आला. तर धाड इथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. जर भाजप सरकारनं हे निलंबन तात्काळ मागे घेतलं नाही तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला. शिर्डीजवळच्या कनकुरी गावात शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. शिर्डीलगत असलेल्या कनकुरी इथे बाग वाया गेल्यामुळे आणि कर्जबाजारीपणामुळे एका तरुण शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलंय. राज्यात शेतकरी कर्जमाफीवरून रणकंदन सुरू असताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघात ही आत्महत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात कोवळी पानगळ हा नेहमीचा चिंतेचा विषय आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार कोट्यवधीचा निधी खर्च करतं मात्र बालमृत्यू पिच्छा सोडण्याचं नाव घेत नाहीये. जिल्ह्यात एका वर्षात 779 बालमृत्यू झालेत. यात 0 ते 1 वर्ष वयोगटातील बालमृत्यूंची संख्या जास्त आहे. 10वी 12वीच्या परीक्षेत होणारे कॉपीचे प्रकार ही शिक्षण विभागापुढची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे राज्यभर शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत असून हे अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी परीक्षा केंद्रावर CCTV लावावे असं शिक्षण विभागाचे संकेत आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील सुलतानपूर इथल्या शिवाजी विद्यालयात आधीपासूनच CCTV लावण्यात आले. शाळेतील 12ही वर्ग खोल्यात शाळेच्या परिसरात CCTV लावण्यात आल्यानं या ठिकाणी सुरू असलेली परीक्षा 100% कॉपीमुक्त होती आहे. याला अपवाद असून हे परीक्षा केंद्र 100% कॉपीमुक्त परीक्षा केंद्र बनलं आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषदेचा मुख्य अधिकाऱ्यांनी थकित कराचा धडाका लावत पोलीस ठाणे वीज वितरण कार्यालय आणि पाटबंधारे विभाग यांना दोन दिवसांपूर्वी सील ठोकलं होतं. घडलेल्या प्रकारावरून पवनी पोलिसांनी थेट नगर परिषदेवर गुन्हा दाखल करत मुख्य अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी गेले असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पोलिसांना खाली हात परतावा लागला. महावितरणनं निर्धारित केलेल्या वीज दरांपेक्षा वीज बिलात ग्राहकांच्या नकळत 100 ते 350 रुपयांपर्यंत जास्त पैसे आकारण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर इथे ग्राहकांनी शिवसेनेच्या मदतीनं महावितरणची ही चलाखी उघड केली आहे. हा घोळ मोबाईल रिडिंग आणि बिलिंग सॉफ्टवेअरमुळे झाल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलंय. मात्र विधिमंडळ अधिवेशनाचा बागलबुवा करत यावर अधिकृतपणे बोलण्याचं त्यांनी टाळलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा प्रवास आता महाग होणार आहे. 1 एप्रिलपासून टोलमध्ये 18% वाढ होतीये. कारसाठी सध्याचा टोल 195 रुपये आहे, मात्र आता 1 एप्रिलपासून हाच टोल 230 रुपये इतका आकारण्यात येणार आहे. महसूल गुप्तचर यंत्रणा अर्थात DRI नं पालघर जिल्ह्यातील रेनबो पेंट्स कंपनीवर छापा मारून 238 किलोचा MD अंमली पदार्थाचा साठा पकडला आहे. या साठ्याची किंमत जवळपास 10 कोटी असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी भानुदास मोरे, रौफ लुलानिया, पप्पू चौधरी आणि मनीष रावल यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान महसूल गुप्तचर यंत्रणा या प्रकरणी अधिक तपास करत असून यामध्ये मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चिखली परिसरात गेल्या 15 दिवसापासून कचरा उचलला जात नाहीये. प्रभागातील कचरा उचलणाऱ्या 70% गाड्या नादुरुस्त आहेत. साठलेल्या कचऱ्यामुळे प्रभागात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना त्रास होतोय असा आरोप करत राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महापालिकेसमोर कचरा फेकत आंदोलन केलं. महापालिका प्रशासनाला कचऱ्याचा किती त्रास होतोय याची जाणीव व्हावी यासाठी महापालिका प्रवेशद्वाराजवळ कचरा फेकला असल्याचं दत्ता साने यांनी सांगितलं. पुण्यामध्ये स्वाईन फ्लूची साथ पुन्हा डोकं वर काढतीये. जानेवारीपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूच्या 105 रुग्णांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे, तर तब्बल 17 रुग्णांना स्वाईन फ्लूनं आपला जीव गमवावा लागलाय. हे प्रमाण मार्च महिन्यात सर्वाधिक असल्याचं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रमुख सोमनाथ परदेशी यांनी केलंय. 2 दिवसांपेक्षा जास्त सर्दी खोकला राहिल्यास डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिलाय. स्वाईन फ्लूच्या प्रतिबंधासाठी टॅमीफ्ल्यू मोफत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. मुंबई आणि पुणे परिसरात स्वाईन फ्लूची लक्षणं आढळली. आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी ही माहिती दिली आहे. विषम तापमानामुळे स्वाईन फ्लूची लक्षणं पुढे येत आहेत, त्यामुळे स्वाईन फ्लूबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले. दीपक सावंत यांनी ही माहिती दिली आहे. तापमानाच्या बदलामुळे, कारण सकाळी थंडीचा कडाका असतो, दुपारी गरम खूप असते, या विषम तापमानामुळे स्वाईन फ्लूचे व्हायरस पुन्हा एकदा वरती यायला लागलेले आहेत. व्हायरॉलॉजी डिपार्टमेंटशी आपण बैठक घेतलेली आहे, त्यामुळे जे जे काही सिम्टम्समध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणे दिसत आहेत त्या बाबतीमध्ये इन्फेक्शन कंट्रोल कमिटीची बैठक घेऊन त्यांना असं सांगण्यात आलं आहे, सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे की आपण याच्यावरती गंभीरपणे वॉच ठेवा आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण मिळताच ते आम्हाला कळवा. त्याचबरोबर ज्या ज्या काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना देखील तशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या. ठाणे शहराचा पाणीपुरवठा उद्या 24 तासांसाठी बंद राहणार आहे. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. तर ठाणे शहरातल्या घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघभेड या भागात उद्या सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तर समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा, कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर आणि कळव्याच्या काही भागात उद्या रात्री 9 ते शनिवारी सकाळी 9 पर्यंत पाणीपुरवठा बंद असेल. या शटडाऊनमुळे पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.